दुसऱ्याचं भोखंडी घ्यायचं. आपल्या पोराने टपरी टाकली ना, त्याला आपलं गिराईक जाऊ देणार. आपल्या एखाद्या माणसाने गिरणी टाकली ना, आपली एक बाई गरीब पापड लोणची बनवते, आपण व्यवसाय करा ना. आपल्या लोकांनी आपल्याला सांभाळा ना, आपल्या लोकांनी दुसऱ्याचं कवर घ्या. अरे एक गोष्ट तुम्हाला तुमची राहिली नाही, एक गोष्ट फक्त ट्रक वळली आलंय महाराष्ट्र माझा आहे. काय तुमचं होणं कबूल? तुम्ही चहा तुम्ही आसामचा पेता. तुमच्या घराला राखण कोण आहे संध्याकाळी? नेपाळ आमचे मेले का? आचारी राजस्थान, पूल बांधायला बिहार, घराला फरशी राजस्थान. मग आमचे वारले का अखी? का आमचे फक्त सीझनलाच बाहेर काढायचे डीजे पुढं बचाव? आणि आमचं इतकं इतकं आहे, विसरूड फुटलं नाही कोटरप्यातही. इतकी इतकी आवलाद आहे, आतली चड्डी नाही मोकळे हातून. आणि कोटरप्यात आहे, फुल प्यालं, झगा नाचलं, झग्यात चिकणी घुसली, टेम्पो वर बसलं, वर वडाला धरलं, वडालाच राहिलो, टेम्पो गेला निघून, डांबरीवर पडलं मिळालं. आणि त्याच्या दाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठरलं. काय का आग्रह सांगायचं का? मी दाव्यात काय सांगाय? काय सांगायचं? काय तो कसा तो कसा मिळाला याची ओवी जर ज्ञानेश्वरीत नाही, बेवडीची ओवी कुठे? असेच मिळाले महाराज. एक वाक्य आपल्या लोकांना अजून एक सांगतो. एक, आपली माणसं मोठी करा. आणि कीर्तनाला आलेल्या सगळ्या तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. पोर एवढ्या मोठ्या कातळ्यापर्यंत सप्तेत एक काम करा, जरा स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. भीक मागा भीक, पण स्वाभिमानानं जगा. गारीगारी का कुलपी का पावी का पटारी का रद्दी का भेळ शेळ्या पाळा, भंगार गोळा करा, कापड दुकानात कपड्याला घड्या घाला, 11 शाळा आहे 9 वाजेपर्यंत पेपर टाका, 10 शाळा आहे पावी का, पण आपल्या पायावर उभे राहा. फक्त आईबापाची इज्जत जाणार नाही असं जगा, तर सप्तेची सफलता. तर सप्ते कंदन मजा नाही, तर आम्ही लागलोय पैसे कमवाय, तुम्ही लागली आम्हाला द्यायला. नक्की सुधरायचं कोणी? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागले जमिनी ईकायला. नक्की सुधरायचं कोणी? जे चाललंय ते चालूच आहे. बदला राजाओ ही संधी पुन्हा पाया पडून सांगतो तरुण पोरून. कोणी नाही या जगात कोणाला वेळ नाही. नाही 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 नाही, आपली आई गेली सगळं गेलं, आपला बाप गेला सगळं गेलं, या जगात काय कुणाला घेणं आहे? लोकांना बाप मेल्याचं दुःख नाही, खाते फोडून मिळाला नाही याचं दुःख आहे. बाप मेल्याचं काय दुःख आहे कोणाला? नाही नाही, ह्या जगात कोणाला दुःख नाही. या जगामध्ये फक्त तीनच गोष्टी पाहिजे. गाजर पारखे माणसं आहेत आपण, बाहेरचं आपल्याला येत. आपल्याला काय कळालं बा 50 वर्षात? काय कळालं 50 वर्षात? काय कळालं? ओ 50 वर्षात कोणता बटन दाबाव हे कळालं नाही आपल्याला. काय कळायचं तुम्हाला 50 वर्षात? 50 रुपये घेऊन मतदान करणारी हलके मेंदूची माणसं तुम्ही, तुम्हाला गाथा कवा कळणार? 100 रुपये घेतले मतदानामाग, 5 जणांनी 500 घेतले. मला ती किती माणसी माणसी किती? एका माणसाला किती? 100. किती माणसं घरात? 5. किती वर्षाची? 5 वर्षाची. वर्षाचे दिवस किती? 365. 5 वर्षाचे दिवस किती? 1860. तुम्हाला काय रोज पडला? ए बेवडे हो, मागून की चड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फाडून टाकेन, फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? अरे संधी सोडून भीक मागा ना, काय फरक पडला? हे बा याच्यासाठी लाजायचं काही नाही, तर हे करायचं कोणासाठी? मुलं बाळा गेल्यावर कोणासाठी करायचं? महिनाभर बलात्कारच वाचायचे का पेपरला? दिल्लीचा मिटला का मुंबईचा उठला? मुंबईचा उठला का पुण्याचा उठला? वड्यानं आल्याच्या हिशोबातच नाही. रोज बलात्कारच वाचायचे का आपण? पेपर कधी इकत वाचायचा नाही. नाही, 3 रुपयाला पेपर आहे, 6 पानी आहे. 6 च्या 6 पानं मी सांगतो, तुम्ही 3-3 रुपये मारले यायचे. पहिलं पान हेडिंग 6 पान आहे बरं का? प्रचंड गदारोळात अधिवेशनाची सुरुवात, चहा पाण्यावर बहिष्कार, विरोधक आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर कोणताच परिणाम नाही. संपलं पहिलं पान. आतलं पान अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले, खाल्ल्या कोपऱ्यात रोड तस 13 गुंठे विकणे आहे, जागा भाड्यानं देणे आहे. तिसरं पान बलात्कार, सामुदायिक बलात्कार, पाशवी बलात्कार, फुसलावून पळवले, विवाहित बेपत्ता, पोरगी पेपरला गेली आली नाही, सोनेरी सासरा गायब, मेवणा मेवणी घेऊन पशार. किती पानं झाले? 3. चौथं पान तीव्र चारा टंचाई, पाण्यासाठी आंदोलन,
टँकर कडव्याचा गायब, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्धपान. किती झाली? पाचवं पान. यांच्या हस्ते विविध कामाचा शुभारंभ. पावणे 200 नावं त्याच्या खाली. कोणत्याच प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. कल्याणकारी योजना राबवणार. शेवटचं पान. शिळीला 3 बकर. देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ. शिळीला 3 बकर. बिबट्या सापडानं पिंजरा गायब. पिंजऱ्यातला बोकड गायब. पिंजरा आहे. पिंजरा आहे. आतला बोकड गायब. सकाळी शिंग सापडली उसातच. माणसनी काढेल. क्रिकेट मध्ये 3 धावाने पराजय. देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ. बस. आणि यांच्या शिवावास आमंत्रण निमंत्रण संपला. पेपर द्या 3-3 रुपये. सत्य नाही राहिलं मला. मी मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. आता काळ बदललाय. जरा सावध व्हा आणि थोडं मागं चला. तुम्ही म्हणाल मागं म्हणजे आम्हाला पुढे नेता का व्हा. तुम्हाला मागचं क्लिअर झालं का पुढे नेलं? मी तुम्हाला मागं कुठं नेऊन आणलं होतं? नियतीला 2 मुलं आहेत. कलियुगात माणसं वरून सुखे आणि आतून दुखे. इथं आपण आलो. हा चला, आता थोडं किचकट आहे, तेवढं पटकन ऐकायचं. संतांची गरज यालाच कळते. महा कसा तयार झालाय मी ऐका. आता पटकन ऐका. शून्य कर रे बोटानं. ए बरे ऐ, शून्य कर. शून्य शून्य कर. शून्य कर बोटानं. शून्य बोट बोलणार का बाकीचे? शून्य कर रे बोटानं. ए शून्य कर रे बोटानं. शून्य शून्य तुम्ही नका बोलू. हा करेक्ट. शून्य आहे ना? हा शून्य आहे का? शून्य. त्यांचा दोष नाही महाराज. त्यांना भाताबरोबर खरी भूमी सुरू करायला पाहिजे. पाचवी ते सातवी मिलन, आठवी ते दहावी, अर्धी अर्धी क्वार्टर तेव्हा तयार होतील. ए पटकन खा. तेव्हाच्या पोराने बोलायचं नाही. सावध बसा रे तुम्ही. तू कितीला आहे टी शर्ट आला? तू या पुढचा खाली बसून सांगायचं. खाली घाबरत नाही. कितीला आहे घड्याळ काटे? किती सेकंद काटा? 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती खरं सरकतो? हा सावध बसा. आता सावध बसा. मांडी बिंडी घाला. हातबीत बांधायचं नाही. आणि फक्त एवढा कॉपरा बोलल. बाकीच्यानी कोणी बोलायचं नाही. सावध बसा. घाबरायचं? पोरण जोरात सांगा. घाबरायचं? कीर्तन कोणाचं आहे? इंदुरीकर महाराज. घाबरायचं नाही. सांगा पटापट. ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ द्या का खरी. वाजले की 12 शिला की जवानी मुंडी बदनाम होईल. वॉन्टेड मधलं गाणं जलवा. करेक्ट. मध्य हे मध्यभागी भांग भागी बोल का. मध्यभागी भांग पडते. त्या भांगाचं नाव तेरे नाम. अजिबात दुसऱ्या डोक्याला केस नाही. त्या भांगाचं नाव गजनी. रावजी राठोडचं ह्या महिन्यात गाजलेलं गाणं दिन ताता दिन ताता. करेक्ट. हा अजय देवगणचं सिंगम मधलं नाव बाजीराव सिंगम. करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंग चिका. करेक्ट. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं आवजे भाऊजी. देव यांनी मधला गाजलेला शर्त संग्राम. करेक्ट. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी हीच खरी राष्ट्राची संपत्ती. हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे. सावध बसा पोरं. दोन ए बाकी बोल ना. ए दोनच प्रश्न आले. सावध बसा. घाबरायचं? पोरं ए बोलणार. पोरं याला दोनच माणसं जबाबदार. तुमची आई आणि हा बस. ए आणि आता शेवटचा प्रश्न. घाबरायचा? सगळ्यांनी एका आवाजात उत्तर द्यायचं. मागच्यांना सुद्धा ऐकू गेलं पाहिजे. पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमच्या आईबाप सोडून दुसरं केलं? घेतली ना ठोकून? महिला मंडळ आपली की नाही?
काय रत्न दिले माय गावाला, अजून दोन दोन दिले का गाव तांबड्यात मेलं. हा सगळा सासू सासऱ्यांना घेतलेल्या तळतळाटाचा परिणाम आहे. 16-16 सोमवार करतील सासरा बिन भाकरीचा मारिली. जिला सुन नाही तिथं लई टकळ्या फोडीची. माह्या डोळे देखत आणायची म्हणती, माह्या डोळे देखत अण्णा अंग बया. तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. वैशाला सुना आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं तुला. आणि जिला भावाची केली तिथं उन्हाळ्यातच मिली मला. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक आणि बीपी येत नाही. नाही नाही नाही, त्यांना आपली गाठ घ्यायची मला. ती फाईल डॉक्टरला पैसे द्यायचे नाही, ती बिल मला देऊन टाकायची.